गिनीज सिटी का पुरस्कार जीत चुके नवी मुंबई स्वच्छता मिशन में अगले साल भी नंबर वन बनी रहे इसलिए पर्यावरण सेवाभावी संस्था पथनाटकों के जरिए जागरूकता फैलाने में जुटी है। संस्था के अध्यक्ष बाला साहेब शिंदे ने कहा कि नंबर वन बने रहने के लिए स्वच्छता को टिकाए रखना और नागरिकों के लिए प्रेरित रहना जरूरी है। देखिए रिपोर्ट। देश की नंबर वन क्लीनेस्ट बिग सिटी बन चुकी नई मुंबई अगले साल 2022 में भी नंबर वन बन सके इसके लिए स्वच्छता जागरूकता जरूरी है। पर्यावरण सेवा भावी संस्था की पहल पर आज इसी मुद्दे को लेकर ऐरोली समेत नई मुंबई के कई ठिकानों पर स्वच्छता का संदेश दिया गया। पथनाटिका के जरिए युवाओं ने नागरिकों को निरंतर स्वच्छता के लिए प्रेरित किया। संस्था के अध्यक्ष बाला साहब शिंदे ने कहा कि स्वच्छ भारत मिशन में 10 से 40 लाख आबादी वाले शहरों में क्लीनेस्ट बिग सिटी अवार्ड जीत चुकी नई मुंबई को अगर नंबर वन बनाए रखना है तो नागरिकों को स्वच्छता में सक्रिय सहभाग लेना जरूरी है। उन्होंने कहा कि हमारा लक्ष्य नई मुंबई को 2022 में भी क्लीनेस्ट बिग सिटी बनाना है और इसीलिए यह जागरूकता अभियान चलाया जा रहा है। खूप छान उपक्रम आहे हा। पर्यावरण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा स्वच्छ भारत सर्वेक्षण जो आहे त्याच्यामध्ये आम्ही पथनाट्याचे आयोजन केलेलं आहे आणि या प्रकारे आज कोविड काळ चालू आहे। कोविड काळामध्ये लोकांना नागरिकांना कळतं की स्वच्छता आणि सुरक्षा किती महत्त्वाची आहे आणि आज या ठिकाणी स्वच्छतेचा जो आहे तो 10 ते 40 लाख लोकसंख्येमध्ये आपल्याला प्रथम क्रमांक मिळाला होता त्यावेळेला आम्ही अभिनंदन पालिकेचं केलेलं आहे आणि आम्ही इच्छा व्यक्त करतो अपेक्षा व्यक्त करतो की नागरिकांनी या सर्व कार्याला चांगला सहभाग द्यावा सहकार्य लाभावं आणि 2022 भारतामध्ये आपली नवी मुंबई महानगरपालिका परत प्रथम क्रमांकावर व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे। नवी मुंबई महानगरपालिका ही आज आपल्या भारतामध्ये एक नंबरचं शहर आहे, सुनियोजित शहर आहे। याच्यामध्ये आयुक्त बांगर साहेब यांचा मोलाचा वाटा आहे। त्याच्यानंतर तुमचे सुरक्षा अधिकारी विभागाचे जे अधिकारी आहेत जसे राजळे साहेब असतील सोनवणे साहेब असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे स्वच्छता दूत जे ज्यांच्यामुळे ही नवी मुंबई स्वच्छ होते त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन। नको होतो प्लास्टिकचा कचरा, होत नाही त्याचा निचरा, आत्मीयतेने सांगते वसुंधरा, म्हणून म्हणते कागद न कापडाची पिशवी वापरा। ब्युरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।